पुन्हा एकदा स्वागत. आपण आज आडगावमध्ये आलो आहोत आणि आज तानसामधील आडगाव विभाग हा आपण तानसाचा अभयारण्य पाहणार आहोत. इकडे नवीन नवीन वनस्पतींचा आपल्याला आज बघूया काय काय मिळतं. सो हा असा आडगाव परिसर पाहू शकता. आडगावमध्ये प्रवेश केल्यावरच सुरुवात झाली जंगलाची. पक्ष्यांचा किलकिलाट आणि मी पाहू शकता डोंगररांगा. विलेज बाऊंडने हॉर्न मारलाय. आडगावचं वैशिष्ट्य म्हणजे येथे आपण तानसा डॅम जिथे आजूबाजूचा परिसर पासून तर मुंबईपर्यंत थेट पाण्याचा प्रवास होतो आणि संपूर्ण मुंबईला पाणी पोहोचवण्याचं काम हे तानसामधूनच होतं. सो येथे तीन डॅम आहे इथे आजूबाजूचे, वैतरणा, तानसा आणि भातसा. हे तिन्ही डॅम मुंबईला पाणी पुरवतात आणि खूप मोठे डॅम आणि आजूबाजूचा परिसर पाहण्याचा तो खूप निसर्गरम्य. नक्कीच तुम्हाला हे आवडेल. जसे प्रवास चालू होतील तर नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न करा आणि तानसा डॅमचं दृश्य पहा. सुंदर असा एक प्रदेश बघू शकतो. हा नेहमी पावसाळा असो का असो हिवाळा असा हिरवागार असतो. त्याला मॉइस्ट डेसिडियस पाण्याच्या भागामध्ये घातलं पाहिजे. खूप सुंदर असं तिथे एक ऑर्किड आपण पाहू शकतो. इथे सुंदर असा सडा आहे स्मितियाचा, ज्याला छोटा कवळा असे म्हणतात. सो सुंदर असा हा सडा स्मितियाचा तानसामधला. एक तानसामधील एक छोटासा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. सो आजचा आम्हाला अनुभव खूप चांगलाच होता. अर्धा पाऊण तास गेला आणि छोट्या वनस्पतीला शोधण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा एरिया पूर्ण ग्रीन आहे आणि त्या ग्रीनमध्ये ही हॅबरनारिया कॉमेलिनी फोलिया शेवटी आम्हाला मिळाली. म्हणजे जिथे होती आम्ही तिथे पाहिली तिला. सो खूप आनंद झाला. आता एक तानसामधील एक तुम्ही प्लॅटू बघू शकता. ओपन पठार आहे जिथे आम्हाला मरुडानिया, तुतारी, ऑक्सकॉम. आता मी तुम्हाला दाखवत होते प्रत्यक्षामध्ये. ही आहे आपली कॉक्सकॉम, कोंबड्याचा तुरा बोलता तिला. हिच्या साईडलाच ही तुतारी आहे. ह्या वनस्पती मोस्टली ओपन लँडवरती जास्त करून दिसतात. इथे बघू शकतो आपण रॉकी पॅचेसवरती कँडी ग्रासेस आहे. ही मुरडानिया बघू शकतो. सहजासहजी ही दगडाच्याच पॅचेसमध्ये सापडते. ही पिवळ्या कलरची ही फॅबेसी मेंबर आहे. सो असा हा सुंदर छोटा ओपन प्लेस पठार म्हणू शकतो आपण ज्याला, जिथे मोठ्या प्रमाणात कँडी ग्रासेस अशा वनस्पतींनी पूर्ण आपलं घरच बनवून ठेवलं आहे आणि अशा घरांचं संवर्धन करणं सध्या गरजेचं आहे. एक अजून वनस्पती आहे ही पाहू शकतो आपण. सो असा हा तानसामधील एक छोटा भाग तानसा अभयारण्य. सो आज तानसामध्ये फिरताना खूप मजा आली आणि नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळालं आणि नवीन अनुभव प्रत्येक वेळेस असतोच. आज आम्हाला नवीन वनस्पतींमध्ये अभयारण्या, परत स्मिथिया, ऑर्किडच्या फ्रुटिंग्स मिळाले काही. पण खूप छान वाटलं आणि खरंच सुंदर असा हा प्रवास होता. सो आज आपण तानसामध्ये आलो आहे आडगाव एरिया जिथे तानसा डॅम बाजूला आहे. सो निरनिराळ्या वनस्पतींचं कसे ओळखायचं कसं नाही आपण पाहिलं. आज आपण दोन नवीन वनस्पती शोधायला आलो. आता एक मिळाली त्यातली एक नाही मिळाली. नेक्स्ट टाईम नक्की शोधूया ती. आणि ज्याची जी वनस्पती मिळाली त्याचा आम्हाला खूप आज म्हणजे आनंद वाटतो की आम्हाला ती मिळाली.
त्याच्यामध्ये जसं बघितलं जातं फॉरेस्ट आवलेट रानपिंगळा म्हणतात ज्याला, तोही एक नवीनच एक आमच्यासाठी एक म्हणजे इथलीच आहे जी वस्तू आणि खरंच खूप वेगळा असं तांसा आहे आमचं आणि जेव्हा जेव्हा नवीन येतो नवीनच वाटतं काहीतरी पाहायला. सो तुम्हालाही नक्की आवडेल, तुम्ही पहा. मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या. धन्यवाद. तांसा अभयारण्य.